आरोग्य कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, RCH नंबर टाकून सुद्धा आपली एंट्री ओपन होत नाहीये किंवा जुनी एंट्री ओपन होत आहे, काळजी करू नका, त्यासाठी एक छोटीशी युक्ती आहे. नमस्कार, मी आहे अभिजित, आपण बघत आहात हेल्थ एम्प्लॉईज कॉर्नर. तर सगळ्यात आधी ही एंट्री जी आहे ही आपण ओपन करूया. या ठिकाणी मी हा RCH नंबर जो आहे हा नंबर टाकतो आहे. RCH नंबर टाकल्यानंतर आता बघूया आपण ही एंट्री कशी ओपन होते आहे. हे नवीन ऑप्शन आलेलं आहे, याला मी आता स्किप करतो आहे आणि पुढे जातो आहे. या बटनवर मी क्लिक करतो आहे स्किप आणि जातो आहे पुढे. पुढे गेल्यानंतर बघूया आपण ही जी माता मी या ठिकाणी एंट्री ओपन केलेली आहे, मला हिच्या काही डिटेल्स भरायच्या आहे, परंतु हिची दुसरी प्रेग्नन्सी आहे. मात्र मला स्क्रीनवर जी माहिती दिसते आहे ही तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीची दिसते आहे. आता आहे 2024 आणि या ठिकाणी आपण बघत आहात की 2017ची माहिती आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे. हे आपण सगळं बघू शकता. ही सगळी माहिती जी आहे ही तिच्या पहिल्या प्रेग्नन्सीची आहे आणि आपल्याला तिच्या दुसऱ्या प्रेग्नन्सीच्या माहितीची अपडेट करायची होती, मात्र ही जुनी एंट्री ओपन झालेली आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे. तर लक्षात घ्यायचं आहे, आपल्याला या मातेच्या मदर PNC डिटेल्स आणि इन्फंट PNC डिटेल्स ज्या पहिल्या प्रेग्नन्सीच्या होत्या त्या आपल्याला सगळ्या भरायच्या आहेत. त्या भरल्याशिवाय आपली ही एंट्री नवीन एंट्रीमध्ये म्हणजे दुसऱ्या प्रेग्नन्सीची जी एंट्री आहे तेथे ओपन होणार नाही, हे जुन्यामध्येच ओपन होत राहणार. परंतु त्याच्यासाठी आपल्याला एक छोटीशी युक्तीसुद्धा आहे. सध्या आपल्याला दुसऱ्या प्रेग्नन्सीचे डिटेल्स भरायचे आहेत, आपण डाटा एंट्रीमध्ये जायचं आहे, त्यानंतर आपण जायचं आहे ॲडव्हान्स सर्च या ऑप्शनमध्ये. ॲडव्हान्स सर्च या ऑप्शनमध्ये आपल्याला जायचं आहे मदर सर्च या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे. मदर सर्चवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी सर्च बाय ID या ठिकाणी आपल्याला ID सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर खालच्या बाजूला आपण हा जो ID आहे हा ID या ठिकाणी टाकायचा आहे. हे चार बटन आहे, त्यापैकी पहिल्या बटनवर आपल्याला क्लिक करायचं आहे रजिस्टर्ड प्रेग्नंट वुमन. नाही सापडलं तर बाकीच्या बटनांचा वापर आपण करू शकता. त्यानंतर या खालच्या बाजूला आपण बघत आहात की तिच्या दोन्ही प्रेग्नन्सीची डिटेल्स या ठिकाणी ओपन झालेली आहेत. आता जी लेटेस्ट आहे 2023 ती मला ओपन करायची आहे एंट्री, आणि त्याच्यासाठी मी वरचा जो हा ID आहे 2023 त्यावर मी क्लिक करणार आहे. ID एकच असणार आहे परंतु एंट्रीज या डबल असणार आहे. तर या ठिकाणी आपण बघू शकता की 2023 म्हणजे मागच्या वर्षीची तिची जी एंट्री आहे ही या ठिकाणी ओपन झालेली आहे. आणि अशा पद्धतीने ही एंट्री या ठिकाणी ओपन करून तिचे जे लेटेस्ट दुसऱ्या प्रेग्नन्सीचे डिटेल्स आहेत हे सध्या आपण या ठिकाणी भरू शकतो. परंतु दरवेळी आपल्याला ॲडव्हान्स सर्चमध्येच जावं लागेल. त्यासाठी मी आपल्याला सजेस्ट करेल की आपण तिच्या जुन्या प्रेग्नन्सीची म्हणजे पहिल्या प्रेग्नन्सीची जी काही माहिती आहे ही मदर PNC डिटेल्स असेल, इन्फंट PNC डिटेल्स असेल, ही सगळी आपण भरून घ्यायची आहे. यापूर्वी आपल्याला ही माहिती भरायची फारशी गरज पडत नव्हती, परंतु आता ते आपल्याला भरावंच लागणार आहे. आज न उद्या ते आपल्याला भरावं लागणार आहे. आणि खूप सोपी अशी ही युक्ती आहे, आपण याद्वारे हे सगळं सर्च करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आणि मराठी माणसाचं यूट्यूब चॅनल आहे, सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.